हाई टिप्टेक स्वागत इन नाम पढ़ी ऐसी कई क्लास पढ़ी बाकी भाग पेज नंबर पदा कणा टीचर एल कूड़ी हाई टिप्टे स्वागत मत रुण कंपिड़ान पर कंपिड़ा नमुक नोक एलपरूम श्रद्धयो नोकी अब नोटबुक और पेन पे कूड़े कणकपुस्तक अच्छे विशद पर एल सो सो कोरोना अड़ वीडियो सदर्शिक कथापुस्तको ए वाई वीटी ते कहूँ अदान नमुक नल्दी हाई टिप्टे स्वागत अब नोकिए इवे त्रिकोण ए बी सी त्रिकोण पर लाइन ई वशति मध्य बिंदु मनस मध्य बिंदु सी एमिले वरक पर्पेंडिकुलर मनसो अब मध्य बिंदु रु तुल्य भाग मैच अब एम सम बी एम नमुक पर मनसो अब इन सिंबल टीचर परो एर सिंबल अर्थमें इन सिंबल नमुक तक इतने लाइन इन सिंबल नयी डिग्री मनसो ए नयी डिग्री ओके अब इतने तुण्णूर डिग्री आ अब नोकिए नमुक कंपिड़ा बी कंपिड़ा सी कंपिड़ा कंपिड़ा बी कंपिड़ा सी कंपिड़ा इन नोकिए इत्र भाग मे एम सी अदर त्रिकोण अल एम सी इन वरूर त्रिकोण अब और त्रिकोण ते मूण अलव तक नोकिए प्लस एम प्लस सी सम नमक नूट डिग्री अल कम ए बी एपयी वशत एम एपयु तुल्य भाग मुड़ी अगर आदमी रुल्य त्रिकोण अगले ओर त्रिकोण ते अलव विधायक नूट विधायक अब एम सी ई त्रिकोण ते और अलव अंप डिग्री और अलव तुण्णू डिग्री नाम इत्र भाग मे कंपिड़ा इत्र ओके अंप अधिकम तुण्णूरे अधिकम ई को सी नमुक पर सी बै टू आ तुल्य भाग मुण सी बै टू आईट टीचर आदमी तेजीपयदान सी बै टू आटो पगुति अब सी बै टू ईत्री अंपूर नूट अल इन इत्री कूट इवे नमक सी बै टू कूटी एण्ड एंत कुम भाग कुत्र भाग नूट नापदे अधिकम सी बै टू सम नूट अब नमक सी बै टू सम नूट माइनस नूट नापदे सम एंत किग्री इवेद नापद डिग्री अल ई कोई मुड़ा अर कोणे रुट मुड़ भाग नापा अगे कोण एंतु इतपद डिग्री अल इन नोक इवे तुण्णा इवे एणत्र तुण्णर नापद नूटी मुपदे कंपद
ഇങ്ങനെ ഈ രീതിയിൽ കണ്ടുപിടിച്ചില്ലെങ്കിൽ പോലും നമുക്കറിയാം കാരണം എന്താണ് AM സമം BM ആണ് അപ്പോൾ ഈ കോണും തുല്യമായിരിക്കും മനസ്സിലായല്ലോ അപ്പോൾ ഈ രണ്ട് ത്രികോണങ്ങളും തുല്യമായിട്ട് വരും ഈ M എന്ന് പറയുന്ന ബിന്ദു AB യെ രണ്ട് ത്രികോണങ്ങളാക്കി എന്ന് മാറ്റുകയാണ് മനസ്സിലായല്ലോ അപ്പോൾ ഇനി കണ്ടുപിടിക്കേണ്ടത് എന്താണ് ഈ ത്രികോണത്തിന്റെ ത്രികോണം ABC യിലെ ഏതൊക്കെ കോണാണ് കണ്ടുപിടിക്കേണ്ടത് കോൺ ബി എത്രയെന്ന് കണ്ടുപിടിക്കുക അതുപോലെ കോൺ സി എത്രയെന്ന് കണ്ടുപിടിക്കുക കോൺ ബി എന്ന് പറയുന്നത് നമുക്ക് എന്താണ് 50 എന്ന് കിട്ടി അല്ലേ അതുപോലെ കോൺ സി എന്ന് പറയുന്നത് എന്താണ് 40 അധികം 40 സമം 80 ഡിഗ്രി കണ്ടോ അപ്പോൾ ഈ മൂന്ന് കോണുകളുടെ കൂട്ടുമ്പോൾ നമുക്ക് എന്ത് കിട്ടും 180 കിട്ടും കിട്ടില്ലേ എ സമം 50 അല്ലേ ബി സമം 50 സി സമം മനസ്സിലായല്ലോ നമ്മളെങ്ങനെയാണ് ഈ കണക്ക് ചെയ്തതെന്ന് അപ്പോൾ എല്ലാവരും നല്ലതുപോലെ കണക്ക് ചെയ്ത് പഠിക്കുക എല്ലാവർക്കും നന്മ നേർന്നുകൊണ്ട് നിർത്തുന്നു നന്ദി നമസ്കാരം